घरात उद्योग करून आलाय ना म्हणून बायका म्हणजे एकच मुलगा आहे तुला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि मम्मीकडे जाते आहे मी, कारण मम्मी तिकडे पूजा मांडते आणि मम्मी खूप छान पद्धतीने पूजा मांडते, तर मी ते तिकडे जाऊन दाखवतेच तुम्हाला. आणि बघूयात अजून या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतं. खूप दिवसांनी डेली व्लॉग करते आहे मी. निघाली आता, दुपारचे 2 वाजलेत. मम्मीचा तर उपवास आहे, बघू आता मम्मीने तिकडे काय बनवलं आहे काय नाही, तर तेच जे काय असेल ते खाणार आहे तिकडे जाऊन. बघू मम्मीने काय बनवलं आहे, दाखवते तुम्हाला पण. आणि चला आता माझ्यासोबत, आज पप्पांना पण सुट्टी आहे, सो तिकडे गेल्यानंतर काही प्लॅन वगैरे झालाच तर कुठेतरी जाऊ शकतो आम्ही. पण मला संध्याकाळी ऑफिस आहे, त्यामुळे बघूयात. श्लोकचे आजी आजोबा गावी गेलेत रिटर्न, 2-3 दिवस झाले त्यांना गावी जाऊन. सो येस, पुन्हा आता रुटीन चालू झालेलं आहे आणि ऑफिस वगैरे. आणि लवकरच अजून एक ट्रिप येणार आहे, म्हणजे मी ट्रिपला जाणार आहे. अजून एका ऑर्गनाईज केलेली आहे आम्ही ट्रिप, सो येस, ते सुद्धा व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओजला भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुम्ही जेव्हा पण व्हिडिओज बघता. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत जा, कॉमेंट करून सांगत जा व्हिडिओ कसा वाटतो. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे? चला तर मग आता भेटूया मम्मीच्या घरी. ना रिझल्ट होता आज. आहे माझ्या बाजूला, माझ्या बाजूला आहे. काय नाही, माझे मीटिंग आहेत संध्याकाळी आणि भरपूर मीटिंग आहेत त्यामुळे. हा मीटिंग ऑफिसचे आहे त्याच्यामुळे राहता नाही येणार मला. तरी अशा पद्धतीने पूजा मांडली आहे मम्मीने. आज शेवटचा गुरुवार आहे. चारच आहेत नशीब, मला वाटलं चारच देते काय. चार कसे दे, तेवढे खा. गरमागरम साबुदाणे वडे बनवून दिलेत मम्मीने, मस्त आहे. दही पाहिजे होतं याच्यावर, आता दुकानात जायचा कंटाळा आलाय. यांच्याकडे कोणी दही खात नाही त्यामुळे नसतं घरात दही. पप्पा लगेच पप्पा चालले आता दही आणायला. मी बोललेलं ऐकलं, मस्त झालंय. कुरकुरीत दह्यासोबत अजून मजा येईल. विचारा ना त्याला किती मार्क्स पडले आज. रिझल्ट होता बघतो बाय ना, काहीतरी वेळ काहीतरी खतरनाक झालंय. किती रे? 5 मार्क्स. मग गप्प का राहिला? चॉकलेट आणायचं ना. मग मला मगाशी का नाही बोलला तू? घरात उद्योग करून आलाय ना म्हणून. अख्खी माझी बॅग बिग सगळं पलटी करून त्यातलं सगळं सामान काढून टाकलं आणि गोष्टी त्यातल्या हरवल्यात. आता त्या बॅग मधल्या काय काय होतं, लिपस्टिक वगैरे बरंच काय काय होतं त्याच्यामध्ये, काय माहिती काय पाहिजे होतं त्याला. काल का परवाच्या दिवशी केलंय त्याने. आता मी व्हिडिओ चालू आहे आता. लिपस्टिक लावायचं होतं वाटतं त्याला. पाहिजे होतं का मला सांगायचं ना. लिपस्टिक पाहिजे मला. आहे पण तेवढाच हुशार आणि येडे पण आपण तेवढेच करतो. मार्क्स पडलेत त्याला चांगले, पण आपण काय मार्क्स असं काय खूप मोठं कौतुक नाहीये मला. पण बाकी तो त्याचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट कसं आहे ते जास्त महत्वाचं आहे मुलांच्या बाबतीत. मार्क्सच्या मागे लागण्यात जास्त काही अर्थ नसतो, पण तो करतोय तर चांगली गोष्ट आहे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट महत्वाची आहे मुलांची.
खूपच मस्ती करतो पण घरात खूप उद्योग करतो. नाही तेव्हा नव्हते, तेव्हा नव्हते आजी आजोबा, उगाच सांगू नकोस. नाही मी काल बघितली तू बॅग पलटी केलेली, कारण मी परवा संडेला मी यूज केली आहे लिपस्टिक, मला माहिती आहे. आणि ती कॉस्टली होती बाबू लिपस्टिक. आता मला ती तू शोधून द्यायची, मला माहित नाही दही घेऊन आले. आता दही सोबत साबुदाणा वडा खाऊ. ओ मलाच नाही सगळे. सगळ्या बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो. सगळे सगळे अरे सगळे नवरे असेच असतात, माझं काही वेगळं नाहीये. जर जर खराब झालं ना तर मात्र लगेच चालू होणार. रे आज हे कसं झालंय, हे ह्याच्यात मीठ कमी झालंय, हे तिखट झालंय, पण जर चांगलं असेल ना तर गपचूप खात बसणार, एक शब्द पण बोलणार नाही. सगळेच नवरे तसे असतात, सगळेच नसतील, काही अपवाद असतील याला. मम्मीची कंप्लेंट आहे का? व्हिडिओ चालू आहे, लोक ऐकते. घावणे गवन म्हणजे घावणे. तुमच्यावर प्रेम नाहीये, मुलावरती जास्त प्रेम आहे तिचं. तो उरलेला दिला तुम्हाला. हा वरण भात खातोय. बायका म्हणजे एकच मुलगा आहे तुला, एकच बायको असणार आहे त्याला. किती लग्न करणारच त्याची बायका. प्रिशा नाही वाटत ना. कधी येणार आहे ते? सापडलं का तुला ते त्या दिवशी जे सांगितलेलं ते? ठीक आहे जाऊ दे चल. रात्री पण तसं गुरुवार कमी केला. काय कमी केला? हा आज वार आहे म्हणून, आज गुरुवार आहे म्हणून नाव नाही घेते ती. एकच दिवस जेवण करतो पण ते जाऊ दे, ते जाऊ दे. तिच्यापेक्षा जास्त जेवण चांगलं तुम्हीच करता. पण तुम्ही भारी जेवण करता ना. ठीक आहे ना, चांगलं बनवता येतं म्हणून करतात, त्यात काय एवढं चालतं. त्याच्यापेक्षा कमी लावायचा. कमी लावले तांदूळ तरी तो जास्त. कमी म्हणजे जितकं पुरेल तितकाच. उगाच जास्त लावून वेस्ट कशाला करायचं. म्हणून उपाशी राहते ती, म्हणून उपाशी राहते ती. डायटिंग नाही ते, काहीतरी जेवण बनवायचं आळस. बनवायला नको ना काय, मग झालं डायटिंग.
ए तुझ होत आहे की नाही? मला तू माझी लिपस्टिक आणि माझं सगळं सामान शोधून द्यायचं. जर नाही सापडलं तर तुला शिक्षा अशी, तुला अशी शिक्षा मिळणार आहे की तुला मी खाली खेळायला पाठवणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तू जी घरामध्ये टॉयज आहेत ना त्यातलं तुला काहीही मिळणार नाही जोपर्यंत तू माझ्या वस्तू शोधून देत नाही. ओके बघ तुला आम्ही सगळं देतो की नाही, तुला जे पाहिजे पाहिजे ते आम्ही सगळं तुझे लाड पुरवतो ना. मग ज्यावेळेस तू चुकतोस तेव्हा तुला शिक्षा देणं पण गरजेचं आहे. त्यामुळे तू मला ते सगळे वस्तू शोधून द्यायचे. ठीक आहे, समजलं? चल जेव, मी खाते आता. हे मम्मी पुरणपोळ्या बनवणार आहे संध्याकाळी, मला पण आवडतात. ए मम्मी एक दोन देऊ नकोस, काय द्यायचे असतील तर जास्त दे. मला पुरण बिरण असलं काय देऊ नको, माझ्याकडे वेळच नसतो बनवायला. तू आहेस म्हणून मला खायला तरी भेटतंय, म्हणजे जवळ आहेस म्हणून. नशीब चांगलं आहे माझं, तू जवळ आहेस म्हणून, जवळ आहे म्हणून आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायला भेटतात मला आणि खायला पण भेटतात. संध्याकाळी माझे मीटिंग आहेत, ऍक्च्युली भरपूर महत्वाचे मीटिंग आहेत म्हणजे ऑफिसचे, त्यामुळे मी राहायला आज राहू नाही शकत, नाहीतर लॅपटॉप घेऊन आली असती. पण महत्वाची मीटिंग आहेत. अरे काय काय बोलत होता तू? कोणी सांगितलं तुला? इथे बघितलं का? आम्ही इथे व्हिडिओ बघते आमचे, तर तिथे ते लाईकचं बटन आत्ता त्याने लाईक केले ना, तर तो सांगतोय की मम्मी कुठलीच व्हिडिओ लाईक करत नाही. बाबू हा जो ईमेल आय डी आहे ना हा मामाचा आहे, मम्मीचा फोनमध्ये मम्मीचा ईमेल आय डी, त्याच्यावरून मम्मी कमेंट पण करते आणि लाईक पण करते व्हिडिओजला. हो टीव्हीवर नाही जमत असेल करायला, माहीत नसेल करायचं किंवा विसरत असेल, पण मोबाईलवर करते ना, मोबाईलवर करते बाबू, कमेंट पण करते आणि लाईक पण करते. ला आपला व्हिडिओ लाव. हा एक खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आपला सिंधुदुर्ग किल्ल्याचा. काय शोधतोयस बघू? एकच आहे का? नको, आपण चॉकलेट जास्त खात नाही माहितीये ना. किती घेशील? किती घेशील मग? किती घेशील काय विचारते मी? किती पण सापडू दे, तुला माहितीये किती घ्यायचे ते ना. नाही मला नको, मी चॉकलेट खात नाही, पण तू किती घेणार आहेस? तुला माहिती किती घ्यायचे बोल लवकर. नाही फक्त वन घ्यायचा आणि बाकीचे ठेवायचे. जा आणि फ्रीज व्यवस्थित बंद कर, जा जा पटकन. बाकीचे चॉकलेट्स ठेव बाबू. हां फक्त वन घे. हां हां गुड. मामाचा आईस्क्रीम संपून टाकूया का? बघू मामा व्यवस्थित बोलायचं. बबलूने आईस्क्रीम आणून ठेवले, त्याला खायला लागतं आता, आम्ही संपवतो. चल स्पून आणि डिश घेऊन ये. शी तसं नाही करायचं बाबू. पण तुझा उपवास आहे, उपवासाला आईस्क्रीम थोडं चालत. नाही चालत, नाही चालत अग, उपवास धरायचा तर नीट धरावा माणसाने. पण दुधामध्ये बरंच काय काय असतं ना अजून टाकलेलं. मला खूप आवडतो हा पिस्ता, आईस्क्रीमचा पिस्ता फ्लेवर. चला खाऊ. व्हिडिओ काढतोय का? नाही नाही. काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात
तर नखांनी काय करतात ते? त्याचा पोट फाडतो. कोण येतो दुसरा? अफजल खान. त्याचं पोट फाडतात. खूप मोठा फॅन आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा. घरी पण असंच काही ना काही व्हिडिओ लावून बसलेला असतो. इवन तानाजी मूवी आलेला तेव्हा पण असंच सारखं तेच. कोणता पिक्चर आहे? छत्रपती शिवाजी महाराज. चल मी थोडा वेळ झोपते, मला उठव 6 वाजता. ठीक आहे, मग घरी जाऊया. खाली बिली काय नाही, खाली न जाण्याची शिक्षा आहे तुला. 2 दिवस तू अजिबात खाली जायचं नाही खेळायला, कारण तू माझ्या वस्तूंना हात लावला, हरवल्या माझ्या वस्तू, त्याच्यामुळे शिक्षा आहे तुला, पनिशमेंट. आणि नो गेम्स, नथिंग, फक्त घरात बसायचं. घरात काही नाही, फक्त स्टडी करायचा, दुसरं काय मिळणार नाही तुला. मला पण लावायचं, पण फोन बंद करते आता. संध्याकाळच्या वेळी चालली आता मी घरी, झोपलेली मी. कसली भारी झोप लागली मला माहिती का? काय कमरेच्या पाया पडते का? काय पडा मम्मी? उगाच. चल जाते मी आता. मम्मा मला खाली नाही सोडणार का? नाही, काय सांगितलंय माहितीये ना? जर मी लिपस्टिक शोधून दिली तरच सोडणार का? हो, कारण तू हरवली आहेस ना ती. घरी गेल्यास ते शोधतो. ठीक आहे, चल तुझी पनिशमेंट मी माफ करते. तुम्हाला प्रॉमिस करायचं की इथून पुढे तू माझ्या वस्तूंना हात नाही लावायचं, किंवा माझ्या वस्तूंना म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टींशी तुझं काम नाहीये ना त्या गोष्टींना हात नाही लावायचा. ठीक आहे, त्या गोष्टींना बिलकुल हात लावायचा नाही. म्हणजे तुला जर माहितीये की ही मम्माची आहे किंवा ही डॅडाची खूप महत्वाची वस्तू आहे, तर त्या कोणत्याही गोष्टीला तू हात लावणार नाहीस. प्रॉमिस कर. चल, जर दिसले तर मी सांभाळून ठेवीन. हा ओके, ठीक आहे, प्रॉमिस कर मला. त्याच्या जागेवरती ठेवीन. हा चालेल, ठीक आहे, प्रॉमिस कर मला की तू हात लावणार नाहीस. प्रॉमिस. तरच तुला मी आज सोडेन खाली खेळायला. जाऊ दे, मी तुला एक टाइम माफ करू शकते, फॉरगिव्ह करू शकते मी तुला. प्रॉमिस. ठीक आहे, चल आता घरी निघालोय. थोडा वेळ गार्डन मध्ये थांबतो, मग घरी जातो. श्लोकला खेळण्यासाठी मी पाठवणार नव्हते त्याला, पण म्हटलं चला एक चान्स दिला पाहिजे, त्यामुळे श्लोकचं पनिशमेंट खतम. चला.